महेश भटगुरे सर का? नाही, मी राहुल डांबरे. ते आपलं काल फोनवर बोलणं झालं होतं ना. अरे हां, ये आते. कसा आलेस? मी रिक्षावर आलो. हां ठीक, बस बस. तुझ्याकडे गाडी नाही आहे? नाही, गाडी आहे, पण काय ना, गाडी ना खराब होऊन गेली, त्याच्यामुळे सध्या असं लय यावं लागतं. मग घामे घुमून वेगळं खूप प्रॉब्लेम. चहा घेणार आत्ता? म्हणजे नाही, चहा चल, चहा घे. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. आपल्याला इंटरव्ह्यू घ्यायचा. हो, घेऊ ना. पण त्याच्या आधी माझं एक काम आहे, जरा फोटो काढायचे होते मला. म्हणजे मी फोटो स्टुडिओतच जाणार होतो, पण म्हटलं आता तू येतोय, मग कामात काम होऊन जाईल, माझे पैसे पण वाचतील. फोटो काढायलाच पाहिजे का? म्हणजे इंटरव्ह्यू नंतर काढू ना. म्हणजे आधी आपण इंटरव्ह्यू घेऊ. अरे नाही नाही, मला जरा अर्जंट आहे. मग ते आधी ते काम झालेलं तर बरं. ठीक आहे, मग तू म्हणतोस तसं घेऊ आपण. बरं, फोटो कुठे काढायचे? गच्चीवर. तू फायनल डेस्टिनेशनचे किती पार्ट बघितले? एक पण नाही. आणि शॉर्ट्स आहे? नाही, म्हणजे बघ कसं आहे ना, मी हे जे तू म्हणतोय त्या स्लॅशर फिल्म्स मी पाहतच नाही. म्हणजे तिथे भडाभडा रक्तपान मला जमत, मला घेरी येते. अरे वेट आहे का तू? अरे कापा कापी आणि तोडातोडी बघणे एक वेगळीच नशा असते, माहिती आहे का? नशा माझ्या मध्ये ना सिम्पली, म्हणजे बघा, म्हणजे माझं उपासना उभी नाही की हे सगळं विकृत लोकांचं काम असतं, विकृती असते ती. अरे विकृती ही प्रकृती आहे दोस्त. झालं का? हो झालं. काय झालं? अरे काही नाही, हा बूट हातात धरला ना तर मला 2 मिनिटांसाठी असं वाटलं मी खरंच गुन्हेगार आहे. नाही म्हणजे टेक्निकली मी खरंच गुन्हेगार आहे. म्हणजे तसं हे सगळं खूप कन्फ्युजिंग आहे. म्हणजे मी खरंच गुन्हेगार आहे आणि तरी मी गुन्हेगार नाही आहे. म्हणजे हे सगळं मी तुला खूप डीपमध्ये पण सांगू शकतो, पण मग कन्फ्युजन इतकं वाढेल की तुला काही कळणार नाही आणि मलाही काही सुचणार नाही. ठीक आहे, मग आपण इंटरव्ह्यूला सुरुवात करायची का? त्याआधी ना आपण चहा घेऊ. म्हणजे कसं आहे, मला चहा घेतल्याशिवाय काही सुचत नाही. चालेल ना? ठीक आहे, चल चल. मग आपण इंटरव्ह्यू सुरुवात करायची. अरे हा, मी हे ना काही प्रश्न आणलेत, म्हणजे तू बघून घे, नजर फिरून घे, आणि जे प्रश्न तुला वाटतं की मी तुला विचारू नये तू ते बाजूला घालून दे. अरे वेड आहे का? मी काय सेन्सर बोर्डचा चीफ वाटलो काही काय तुला? विचार रे, बिंदास विचार, तुला काय विचारायचं ते विचार. ठीक आहे, मग तू आता म्हणतो की बिंदास विचार. ठीक आहे, मी आता बिंदासच विचारतो. तर मी तुला ही जी माझ्याकडे यादी, त्या यादीनुसार मी तुला प्रश्न विचारणार आहे. आपला इंटरव्ह्यू एका फ्लोमध्ये व्हावा म्हणून मी तुझ्या उत्तरांमधून एकही नवीन प्रश्न तयार करून विचारणार नाही, कारण तुझ्याबरोबर मी पुढचे अनेक दिवस घालवणार असल्याने मला हवी असलेली माहिती मला आपोआप मिळत राहील. तर माझा पहिला प्रश्न तुला असा आहे की तू रेपिस्ट रेंजर्समध्ये कसा आलास? म्हणजे बघ, मी कॉलेजच्या 3rd इयरला होते तेव्हा, आणि मला हा एक मुलगा भेटला. म्हणजे त्याचं नाव मला अजूनपर्यंत खरं नाव माहिती नाही, पण त्याने त्याची ओळख मला नॅस्टी ईगल म्हणून करून दिली होती. मग तो मला, त्याने मला विचारलं की तुला एकाच वेळी मजा करायला आणि पैसे कमवायला आवडेल का? म्हटलं शुअर, वाय नॉट. मग त्याने मला रिपी स्ट्रेंजरबद्दल सगळी माहिती दिली. तुला खरं सांगतो, म्हणजे मला त्यावेळी आश्चर्य वाटलं नाही, उलटं मला कौतुक वाटलं की अशी पण आयडिया कोणाच्या तरी डोक्यात येऊ शकते. मग काय नाही, त्याने मला माझ्याकडून काही शब्द म्हणून घेतल्या, मला एक कोड नेम दिलं आणि संस्थेत सामील करून घेतलं. ठीक आहे, मग रेपिस्ट रेंजर्समध्ये सामील व्हायचा तुझा हेतू काय? हे आपलं पैसे आणि मजा मारायचा उडा मिळतो, तुझा वैयक्तिक हेतू काय? मला ना या कंटाळवाण्या आयुष्यातून ना थोडा ब्रेक हवा म्हणून. ठीक आहे, आता मला सर्वात जास्त उत्सुकता मला या प्रश्नाची, हा माझ्यामध्ये खूप महत्त्वाचा प्रश्न आहे की तुमच्या कामाची पद्धत, मला ते जाणून घेतलं की तुमच्या कामाची पद्धत कशी असते.
म्हणजे तुला असं स्पष्ट नाही सांगू शकत, कारण आमचं काम समजून घेण्यासाठी तुला आमच्यासोबत राहावं लागेल, तर तुम्हाला तुला त्या कामाची कल्पना येईल. पण एक तुला बेसिक आयडिया सांगतो की आम्हाला ज्या मुलीसाठी कॉन्टॅक्ट मिळतं आम्ही तिच्यावर सुरुवातीला नजर ठेवतो, म्हणजे ती काय करते, कुठं जाते, तिचा वीकनेस काय आहे किंवा तिच्यापासून आम्हाला काही धोका आहे का वगैरे, आम्ही या सगळ्याचा अंदाज घेतो आणि मग आमचं काम पार पाडतो. आणि हो, जर ती मुलगी आम्हाला एकटी मिळाली नाही तर आम्ही तिला एकटी पाडण्याचं पण बरोबर व्यवस्था करून ठेवतो. आणि कधी कधी आमच्या क्लायंटला रेपचा व्हिडिओ पण हवा असतो, आम्ही त्यांना रेपचा व्हिडिओ पण प्रोव्हाइड करतो. म्हणजे इंटरनेटवर याच्या बऱ्याच क्लिपा, म्हणजे मी पर्सनल होत नाही पण इंटरनेटवर अशा बऱ्याच आम्हाला रेपच्या क्लिपा पाहायला मिळतात. तर मग हे तुमचं काम असतं का, कारण ते लोक मास्क लावलेले असतात तर असूही शकतं, कारण मी तसे व्हिडिओ बघितले. ओके ठीक आहे. तुम्ही हे काम करता म्हणजे याच्यामुळे तुम्हाला भीती असं ना की अरे की आम्ही काम करतो तर आम्ही कधी कधी ना कधी पकडले जाऊ, तरी अशी पकडले जाण्याची भीती असते का? नाही. मला एक सांग, आपल्याला भीती कधी वाटते? जेव्हा आपण करतोय ते काम चुकीचं आहे असं आपल्याला वाटतं तेव्हा. पण आमची संस्थेचा हा विश्वास आहे की काम चांगलं आहे की वाईट आहे याच्यात घुसायचंच नाही, म्हणजे कामाचं कॉन्ट्रॅक्ट घ्यायचं, पैसे घ्यायचे आणि पुढच्या कामाची वाट बघायची, बस विषय संपला. कधी असं वाटतं का की अरे मी असं समाजविरोधी काम करतोय, हे काम घाणेरडे, म्हणजे मुलींची अब्रू वगैरे लुटणं हे काम घाणेरडे, तर असं करताना कधी आतल्यात गिल्टी वाटत नाही का? नाही नाही, कारण मुळात आपण काम करतोय हे चुकीचं आहे किंवा वाईट आहे याच्यात घुसायचंच नाही. म्हणजे कसं आहे, तुम्ही जेव्हा एखादं काम चांगलं किंवा वाईट याच्यात तुम्ही तुलना करता ना, तेव्हा तुम्ही जगायला अतिशय नालायक असता. आमचा नॅस्टी ना या बाबतीत एकदम स्ट्रेट माइंडेड आहे. म्हणजे त्याचं म्हणणं कसं आहे की चांगल्या वाईटाची तुलना करत बसायचं नाही, आपलं काम करत राहायचं. काम करताना तुमचे संस्कार, तुमची मूल्य हे सगळं ना बाजूला ठेवायचं आणि कामावर फोकस करायचं. म्हणजे तुम्ही अगदी दगडासारखे होऊन जातात. हो हो, तुम्हाला काहीच वाटत नाही. आमच्या संस्थेचे तीच रिक्वायरमेंट असते, आम्हाला माणसं नको आहेत, आम्हाला दगड हवेत काम करायला. ठीक आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न जो माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे, कारण की जर मी तुमच्याबरोबर काम करणार असेल तर मला या गोष्टीची काळजी घ्यावी लागेल. तुमच्या कामात खून खराबा असतो का? नाही, आमच्या कामात अजिबात खून खराबा नसतो. या बाबतीत ना आमची संस्था एकदम गांधीवादी बरं का, म्हणजे कधी गरज पडली तर काम उरकण्यासाठी थोडीफार मारहाण करावी लागते, पण तेवढं सोडलं ना तर आम्ही कोणाला साधं बोट पण लावत नाही बरं का. ठीक आहे. मला वाटतं इतके प्रश्न आजच्या दिवसापुरते इतके प्रश्न ठीक आहेत, त्याचं पण मी तुला थांबायला सांगणार होतो. बरं ठीक आहे. आता मी डॉक्युमेंटरी करतो जे, म्हणजे मी गप्पा मारतोय, प्रश्न विचारतोय, तुझ्याकडून माहिती घेतोय. आजचा दिवस का आपण काय फक्त गप्पाच मारणार आहोत की काही काम पण, म्हणजे मला तुमचं काम बघायची इच्छा आहे म्हणून. काम आहे ना आपल्याला ना, एकाला रिपेअर करायला जायचं जरा. एक विकास कळसूत्रे नावाचा माणूस आहे, त्याने मागच्या आठवड्यात माझं एक रेपचं कॉन्ट्रॅक्ट घालवलं. म्हणजे त्याने कसं घालवलं मला अजून माहिती नाही आहे, पण आम्हाला पक्की खबर आहे की ते त्यानेच घालवलं. रिपेअर करायचं. विकास कडसूत्रे हे नाव कुठंतरी ऐकल्यासारखं वाटतं. म्हणजे रेप स्ट्रेंजर सारखीच एक संस्था आहे, सुसाईड गँग म्हणून, त्याचा तो मेंबर आहे. आणि आमची तशी त्या सुसाईड गँगची पहिल्यापासूनच दुश्मनी आहे, त्याची परतफेड मला करायचीच होती, म्हणून तर नाश्तीने मला एक मिनिट मला एक विचारायचं. सुसाईड गँग म्हणजे तीच संस्था का की जे लोकांना आत्महत्या करण्यात मदत करतात? आणि मला वाटतं वैशाली जाधवच्या प्रकरणाशी बी यांचाच काहीतरी संबंध होता असेल, मला नाही. ठीक आहे. ओके. मग आता ह्या ज्या आपण दिनेशला तू म्हणतोस की आपण रिपेअर करणार जाणार, तर रिपेअर करणार म्हणजे नेमकं करणार काय असतं? काही नाही रे, त्याला दोन चार कोपचे देणार, दोन चार भुसे लागवणार त्याला, नाही सांगणार परत असं करायचं नाही बाबा. म्हणजे काही मारणार बिरणार तर नाही? नाही, मारहाण तुला आधी सांगितलं ना, आमची संस्था एकदम गांधीवादी. चल तुला काहीतरी दाखवतो, इकडं नाही इकडं. ओके. तुमच्या कामात खून करावं असं तू म्हणालास मला इंटरव्ह्यूमध्ये. हो. मग ही हत्यार कशासाठी?
अरे हाताशी असलेले बरे असतात, ऐन वेळी कोणाला मागायला जायचं, मग त्याचं पण हे खूप किरकोळ आहे रे, असली माल तो इधर आहे भैया. शिट, एक मिनिट, ते खाली कर, एक मिनिट ते खाली कर, ते खाली कर, ते ड्रिलर आहे. हो तुला ड्रिलरची काय गरज, म्हणजे ड्रिलर म्हणजे लॉजिक ड्रिलर ड्रिलर. हे बाबा हे तुम्हाला म्हणजे तुम्ही म्युच्युअल फ्रेंडने मला सांगितलं होतं की तू रेपिस रेंजर आहेस. बाबा हे बाबा तू म्हणजे तू सिरियल किलर तर नाहीस ना, म्हणजे मी फक्त डॉक्युमेंट तयार करून चाललो आलो आहे, म्हणजे त्या डॉक्युमेंटरीच्या निमित्ताने तू मला इथं नाही म्हणजे मला बोलवून म्हणजे मला बोलवून घेतलेलं आहे. तू माझा तू खून तो तो आतोडा खात कर. अरे वेळ आहे का तू, हा रेपिस रेंजरमध्येच काम करतो, किलिंग वगैरे आपल्याला जमत नाही बाबा. हे तू तो पार्क चेन लूकचा ओल्ड बॉय पाहिलाय? नाही ओल्ड बॉय नाही, मी 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 जिंदा पाहिला, जिंदा मी जिंदा थिएटरमध्ये पाहता आणि मला जिंदा खूप आवडला होता. तुझ्याकडून हीच अपेक्षा आहे मला. त्या ओल्ड बॉयमध्ये ना एक सीन आहे ज्याच्यात त्या नायकाला मारायला ना खूप सारे गुंड आलेले असतात, ते सगळे एका कॉरिडोरमध्ये असतात. तो नायक ना त्या सगळ्या गुंड्यांना एक एक करून एका हातोड्याने मारत असतो. तो सीन पाहिल्यापासून ना मला हातोड्याचं प्रचंड ऑब्सेशन आलेलं आहे. त्याच्यात एक सीन आहे, तो नायक ना एका गुंडाचे हातोड्याने दात तोडतो, दात. पण रिमेक नाही, रिमेकमध्ये तर असं काहीच होतं, म्हणजे संजय दत्त फक्त हातोडा घेऊन दात दात तोडतो. हो दात लिटरली दात दात तोडतो. हो म्हणजे मी आधी क्लिअर करून घेतो, तू विकासचे दात तोडणार असते, कारण की तू म्हणतो ना की तुला त्या सीन सारखंच करायचं आणि तुला हातोड्याचं ऑप्शन झालं तर तुझे दात दात तोडणार नाहीस, बरोबर? गरज पडली ना तर मी ते पण करेन. पण तुला समज द्यायची ना. हो समज देण्याची ही माझी पद्धत आहे. ठीक आहे, बरोबर, ठीक. चला आता आपण कामाला लागू. ठीक आहे. सुरी पण येतो. सुरी हे धमकावण्यासाठी. धमकावण्यासाठी सूर्य आणि सूर्य आणि हातोडा धमकावण्यासाठी मला तर काही कळत हे आपल्याला कोणी ओळखू नये म्हणून हिटमास. चला निघूया. कसं आहे आज माझ्या घरचे लोक घरी नाही आहेत, त्यामुळे मला सगळे बारा भानगडी करता येत, नाही तर माझं काही खरं नव्हतं. पण आपण जातोय कुठं? अरे सांगितलं ना तुला, विकास कळसूत्रेला रिपेअर करायचं आहे आपल्याला. नाही तुम्हाला तर सांगितलं की विकास कळसूत्रेला रिपेअर करायचं आहे, पण हे जे रिपेअरिंगचं काम आपल्याला करायचं आहे ते म्हणजे कुठं जाऊन कुठं करायचं आहे? अरे इथे जवळ चौफल्या जवळ ना एक डी एड कॉलेज आहे, ते कॉलेजचे तिथं ना फ्री वायफाय मिळतं, फुल हाय स्पीड. आमच्या इन्फॉर्मरने सांगितलंय विकास कळसूत्रे आत्ता तिथंच असेल. अरे पण ती चाळीस गाव चौपली तर खूप दूर आहे, म्हणजे जवळपास शहराच्या बाहेर आहे, मग आपण तिथं जाऊ तोपर्यंत तो तिथं राहील का? हा अरे तो फुकट्यांना सुट्टीच्या दिवशी तिथेच पडिक असतो, आणि फुकटचं नेट मिळतंय म्हणल्यावर तर 100%. ठीक आहे, मग मी एक काम करतो, मी ना कॅमेरा बंद करून देतो, चालेल ना? हो बंद कर, कारण आज आपल्याला भरपूर काही शूट करायचं आहे, बॅटरी टिकली पाहिजे. बघतो जरा, तो तिथे एक बसला आहे, हाच आहे का? हो तोच आहे. हे घालावं लागेल का? हो प्रोटेक्शनसाठी, आपल्याला कोणी ओळखू नये म्हणून. ठीक आहे. आणि मी सांगितलेलं लक्ष दे ना, काही झालं किती मोठा राडा झाला तरी कॅमेरा बंद करायचा नाही, शूट चालू ठेवायचं, काही मॅटर झाला तर मी आहे. राडा म्हणजे एक मिनिट, म्हणजे तुझ्याशी खरंच मारामारी करणार आहेस? तशी शक्यता आहे,
ए बाबा ए जरा आजूबाजूला बघ घर किती आहे, मारामारी करशील ना लोक गोडा होईल आणि फुकट चाला चाला आपल्याला आपल्या डोक्याला ताप होईल. अरे तू काही टेन्शन घेऊ नको, मी सगळं मॅनेज करीन. तू फक्त काही झालं तरी कॅमेरा बंद करू नको. नाही मी कॅमेरा बंद करणार नाही, पण जर विचार कर लोक गोडा झाले त्यांनी पोलिसांना बोलव चाले आपली फुकटची वाट लागेल ना. अरे बाबा पोलीस इथं पोहोचेपर्यंत आपण कुठल्या कुठे गायब झालेले असू, तू टेन्शन घेऊ नको रे. माझ्याकडनं इमर्जन्सी एस्केप प्लॅन नेहमी तयार असतो. बाकी तुझं KBC खेळून पूर्ण झालं का? हो झालं आहे माझं KBC. मी फक्त जस्ट फॉर इन्फॉर्मेशन विचारत होतो, आपली प्रोटेक्शन प्रश्न विचारतोस. ठीक आहे चल रेडी. ओके मारामारी करू नकोस बाबा. ए अरे तो बघ तो बघ तो बघ तो चालला बघ तो, तू इथंच थांब मी गाडी घेऊन आलो. बस लवकर कुठे गेलाय तो? तो त्या डाव्या बाजूला गेला. अरे बाकी 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 डावीकडे का? डावीकडे डावीकडे आईच्या गावात. ए बाबा ए हा हा कुठं दिसतच नाही आहे. थांब रे इथेच कुठेतरी असेल. ए अरे आपण गाडीवर आलो रे. अरे तू सायकलवरच आहे यार. अरे अरे हा गेला कुठं साला? अरे आजूबाजूला बघ ना, लपण्यासारख्या खूप जागा आहेत. कुठेतरी पळून गेला असेल साला. खूप जोरात मारले यार त्याने माझी. परत सापडू दे, खूनच करतो त्याचा. वा म्हणजे हा गेला. मग आता आपण काय करायचं? आता ना आपण काशे पेय घ्यायला जाऊ. कुठलं पेय? चहा रे चहा. चहा आणि यावेळी मला कधीही चालतो. चल सालेनं खूप जोरात गुद्दा मारला यार माझ्या पोट. ए तू खरंच दिवसातून एकदाच चहा घेतो? मग बाबा अरे आजी ऍसिडिटी होते मला. मला तर नाही किती वेळा पण चहा चालतो. तुझ्यासाठी काय चहा तर अमृतच आहे. तुला एक सांगू, सोशल लाईफमध्ये ना लोकांना मी खूप किरकोळ चिंधी वाटतो माहिती आहे. म्हणजे वेळ आलीच तर मला मच्छर सारखं चिरडता येईल असंही त्यांना वाटतं. खासगी आयुष्यात काय करतो आहे त्यांना कळलं ना तर गांड फाटून हातात येईल त्यांची. ते तर दिसतंच. हॅलो हां बोला सर. सर मी आत्ता शहरात आलो. नाही बोला ना सर. हो सर ते कॉन्ट्रॅक्ट कसं विसरेन मी, परवा डिलिव्हर करायचं ना ते कॉन्ट्रॅक्ट. हां बरोबर. हां आज हो
सर असं शॉर्ट नोटीस वर कसं काम पूर्ण करता येईल सर? आपलं काम म्हणजे काय पोरांचा खेळ आहे का? बर अरे बापरे अरे काही नाही, इथे शहराच्या बाहेर एक पोल्ट्री फार्म आहे, तिथं जरा आपलं काम आहे. काय काय काम? काम काय आहे? जरा पर्सनल काम आहे. तुला खरं तर मी न्यायला नको, पण आता माझ्या खाजगी आयुष्यात मी तुला प्रवेश दिला आहे, तर तो पूर्णपणेच द्यायला पाहिजे ना. ठीक आहे, मला काही प्रॉब्लेम नाही. चलो डीडी. हां, आपण इथं काय करतोय? म्हणजे मला असं म्हणायचं आहे की आपलं इथं काम काय? आपण नारायण जाधवची वाट बघतोय. अच्छा, आणि कामाचं म्हणशील तर विकासला जशी समज दिली ना, तशी या नारायण जाधवला पण समज द्यायची. आता याने काय केलंय सांगतो नंतर, पण मी सांगितलं लक्ष दे ना. काय काम झाल्याशिवाय कॅमेरा बंद करायचा नाही. काम झाल्यावर मी शिट्टी वाजवीन, कॅमेरा बंद करायचा, मास्क काढायचा आणि गाडीकडे जायचं. कळलं ना? हो. तो बघतो आला. काय रे, पण तू हाताला नाही आणलास? नाही, आत्ता त्याची गरज नाही. Shit. अरे काय राव तू, पण शिट्टी मारायच्या आधीच पळून आला. हॅलो. हां बोला बोला ना सर. हो हो, 100% मेला आहे तू. आता त्यात चेक काय करायचं आहे? नाही नाही नाही, हो अहो गळा आवळून मारणे एवढा वेळ असता तर मी तेच केलं असतं. पण तुम्ही असं ऐन टायमाला काम सांगता, मग मी ऐन टायमाला चमत्कार नाही करू शकत ना. अहो माझी गॅरंटी. हो हो हो, 100% मेला आहे. समोरच्या पार्टीला बिंदास रिपोर्ट द्या तुम्ही. हो हां ठीक आहे, संध्याकाळी येतो मी. चालेल चालेल, हां ठेवू का? हां बाय. अरे असं काय बघतो माझ्याकडे? तू त्या माणसाचा खरंच खून केलास? मग काय मी त्याला अंगाई गीत गाऊन झोपवायला गेलो होतो काय? अरे बाबा, तुझ्यासमोर त्याला कोपचे दिले ना मी. पण तू तर म्हणालास की आमच्या कामात खून खराब नसतो म्हणून. हो बरोबर आहे. अरे आमच्या रेपिंगच्या कामात खून खराब नसतो, हे काम वेगळं आहे ना.
कसं आहे ते रेपिंगच्या कामात नाही एवढे पैसे मिळत नाहीत, म्हणून मला हे काम करायला लागतं साईड बिझनेस म्हणून. मी स्वतःची स्तुती करतो असं समजू नको, पण कसं आहे या कामात मी एक्सपर्ट आहे एक्सपर्ट. मग तू मला हे सगळं आधी का नाही सांगितलंस? वेड आहे का रे तू? आधी सांगितलं असतं तर तू माझ्यासोबत आला असतात का? आणि तसंही तोंडी माहिती देण्यापेक्षा प्रॅक्टिकल दाखवल्याचा जास्त परिणाम होतो याच्यावर माझा विश्वास आहे, आणि मी तेच केलं. ओ माय गॉड, ओ माय गॉड. हे अरे काय होतंय तुला? हां मला वाटतं मला हार्ट अटॅक येतोय. अरे हार्ट अटॅक वगैरे काय नाही, त्याला ना गिल्टी एक्साइटमेंट म्हणतात. नाही मला हार्ट अटॅक येतोय. नाही रे ऐक, चल उठ, एक काम करू तुझ्यासाठी थंड घेऊ आपण. चल चल बस गाडीवर उठ उठ उठ. ते घे रे. अरे घे रे. कसं आहे ना आयुष्यात बऱ्याचशा गोष्टी पहिल्यांदा घडत असतात, आणि त्या घडल्यानंतर जो धक्का बसतो ना तो लवकर पचवायचा असतो, नाहीतर नंतरचे धक्के आपल्याला लूज करून टाकतात. त्यामुळे हा धक्का जितक्या लवकर पचवशील ना तेवढं तुझ्यासाठी चांगलं आहे, कळलं का? तू ना एक नंबरचा हरामखोर आहे. अरे मी तुझ्याकडे डॉक्युमेंटरी बनवण्यासाठी आलो होतो रे, क्रिमिनल वाचे धडे घेण्यासाठी नाही. कोणी करणार ह्या क्षणी मला किती गिल्टी वाटतंय ते. असं वाटतंय त्या माणसाचा खून तू नाही मीच केलाय. यू मेड मी अ फकिंग हाफ क्रिमिनल, फकिंग हाफ क्रिमिनल. अरे सुरुवातीला असा त्रास होतच रे, नंतर ना सवय होऊन जाते. आणि आता तर तुला माझ्यासोबत काम करायचंय. ठीक आहे, जर मला तुझ्यासोबत कामच करायचंय तर मी तुला एक गोष्ट विचारतो की तू माझ्यापासून आणखी काय काय लपवलेस, म्हणजे हे कॉन्ट्रॅक्ट किलिंगचं सोडून बाकीचे धंदे. आणखी फक्त एकच गोष्ट, पण ती ना खूप विचित्र आहे, म्हणजे तुला पचणार नाही. मला ऐकायची काय ना, नंतर आणखी धक्के खाणं मला परवडणार नाही, त्यामुळे आताच बोलून टाक जे काय असेल ते. अरे हो ठीक आहे, पण कसं आहे नंतर परत तूच म्हणशील की असं होतं तर मग तुझ्या विकास कळसूत्रेला मारायला का गेला, किंवा माझं रेपिस्ट रेंजर्स जॉईन करण्याचं कारण काय, लॉजिक काय? पॉईंटवर आहे. बरं ठीक आहे, तुला आठवत आहे का विकास कळसूत्रे कोणत्या गँगसाठी काम करत होतो हे मी तुला सांगितलं होतं? सुसाईड गँग. पुढे बोल. याच सुसाईड गँगचा मी संस्थापक आहे. काय